नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक कृषी विभागाकडून जी वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक या पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नेमकी किती पदं आहेत त्याचबरोबर पात्रता काय आहे सिलेबस काय आहे या संदर्भानं चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नाशिक कृषी विभागामध्ये दोन मुख्य पदांची जाहिरात आहे एक आहे वरिष्ठ लिपिक आणि दुसरं आहे सहाय्यक अधीक्षक ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीनंच आपली एक्झामसुद्धा होणार आहे आपण अर्ज करू शकता सहा चार दोन हजार तेवीसपासून म्हणजे सहा एप्रिल दोन हजार तेवीसपासून अर्ज करायचा आहे ते वीस चार दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे वीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत आपल्याला अर्ज करता येईल जागा किती आहेत बघा वरिष्ठ लिपिकाच्या जागा आहेत बारा वरिष्ठ लिपिकाच्या बारा जागा आहेत आणि आरक्षणानुसार एक तक्ता दिलेला आहे कोणत्या कासाठी किती जागा आहेत याचा जा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आपलं जे ओयासी स्टडी पॉईंट हे टेलिग्राम चॅनल आहे तिथं तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाणार आहे दुसरं जे पद आहे सहाय्यक अधीक्षक या पदाच्या एकूण सहा जागा आहेत तिथेसुद्धा विविध प्रवर्गानुसार आरक्षणाचा तक्ता दिलेला आहे कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याची माहिती बघू शकता बाकी पी डी एफमध्ये दिव्यांग आरक्षण त्याचबरोबर खेळाडूंचं आरक्षण काय असणारे अनाथ आरक्षण त्याच्या काही नियमावली दिल्यात त्या तुम्ही पी डी एफमध्ये वाचून घेऊ शकता वेतन जर बघितलं आपण या दोन्ही पदाचं तर सहाय्यक अधीक्षक या पदाचं वेतन आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आणि भत्ते वरिष्ठ लिपिक या पदाचं वेतन आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये प्लस त्याच्यामध्ये भत्ते येतील पात्रता बघूयात पात्रता आहे भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा दिलेली आहे जाहिरात नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी गणण्यात येईल एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी हे वय गणण्यात येईल वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान वय अठरा वर्ष आणि कमाल वय चाळीस वर्ष मागासवर्गीयांसाठी पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे ठीक आहे तर खुल्या गटासाठी चाळीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी पंचेचाळीस वर्ष त्याचबरोबर अजून काही विशेष बाबी इथं दिलेल्या आहेत सहाय्यक अधीक्षक पदाचं पण वय दिलेलं आहे ते सेम आहे आणि दिव्यांग उमेदवार खेळाडू त्याचबरोबर अनाथ उमेदवार त्यांचीसुद्धा इथं वय दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता पी डी एफमध्ये तुम्ही त्याचं वाचन करू शकता त्यानंतर शैक्षणिक अर्हता काय आहे बघा सहाय्यक अधीक्षक पदासाठी शैक्षणिक अर्हता काय समजून घेऊया संविधिक विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे सेकंड क्लासमध्ये हा एक म्हणजे ही एक शैक्षणिक पात्रता झाली आणि सहाय्यक अधीक्षक पदासाठी अनुभवसुद्धा आहे पदवीनंतर मसुदा लेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि प्राधान्यसुद्धा दिलेलं आहे विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल जर तुमचा लॉ असेल तर अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल थी। ठीक आहे दुसरं महत्त्वाचं पद आहे वरिष्ठ लिपिक यामध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संविधिक विद्यापीठाची पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएट झालेलं पाहिजे जनरली तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे पण कसं द्वितीय श्रेणीमध्ये म्हणजे तुम्ही सेकंड क्लासमध्ये उस उतीर्ण पास पाहिजेत ग्रॅज्युएट पाहिजेत जर असेल तर किंवा म्हटले पदवीनंतर मसुदा लेखन पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देऊ म्हटलं कंपल्सरी नाही आहे म्हणून एनी ग्रॅज्युएट विथ सेकंड क्लास स्टुडंट फॉर्म भरू शकतात त्यानंतर दुसऱ्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत एक्झामच्या संदर्भानं बघूया की निवडीची पद्धत काय आहे फक्त मराठी माध्यमातून परीक्षा होईल संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा होईल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची म्हणजे चार ऑप्शन असणारी परीक्षा होईल यामध्ये तुम्हाला जे फॉर्म भरतानी सेंटर देतात तिथं जिल्ह्याच्या मुख्यालय त्या परीक्षा घेण्यात येतील परीक्षा दोनशे मार्कचे असणार आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला कमीत कमी म्हणजे किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे पंचेचाळीस टक्केच्या पुढच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता यादी बनवण्यात येईल आणि जो जास्तीत जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आहेत त्यांची निवड करण्यात येईल सिलेबस बघूया परीक्षेचा नेमका सिलेबस काय आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे चार विषय येतं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आपण त्याला जी के म्हणतो आणि बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयाचे पन्नास गुण म्हणजे पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न ह्या चारही विषयाचे इंग्रजी पंचवीस प्रश्न जी के पंचवीस प्रश्न आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न म्हणजे पंचवीस चौक शंभर प्रश्न आणि दोनशे गुण म्हणजे एक प्रश्न दोन गुणांसाठी करण्यात येणार आहे तुमच्याकडं एकशे वीस मिनिटांचा म्हणजे दोन तासाचा वेळ आहे पण प्रश्न शंभरच आहेत त्याच्यामुळं वेळ सफिसियंट पुरणार आहे ठीक आहे ते असं आहेत की परीक्षेचा जो दर्जा, तो पद्वी लेवल चा दर्जा, चे चे चा दर्जा आहे तो पदवी परीक्षा लेवलचा दर्जा आहे त्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचे जे प्रश्न असतील हे बारावी इयत्ता बारावीच्या दर्जाचे असतील फीज बघूया अमागास सातशे वीस आणि मागासवर्गीय सहाशे पन्नास रुपये फीस असणार आहे परत एकदा समजून घ्या की तुम्हाला सहा एप्रिल दोन हजार तेवीसपासून फॉर्म भरायचा आहे ते वीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंतच आपल्याला त्यांनी तारीख दिलेली आहे मला वाटतं एवढी जी माहिती आहे ती सफिसियंट आहे कारण प परीक्षेची जी तारीख आहे ती इथं उल्लेख केलेली नाही आहे ओके त्यामुळं लवकरात लवकर फॉर्म भरा व आपल्या विद्यार्थी मित्रांनाही ह्या व्हिडिओ पाठवा आपण याच्या संदर्भानं म्हणजे सराव पेपर सिरीज घेणार आहोत वरिष्ठ लिपिकची सराव पेपर घेणार आहोत ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या मोबाईल नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप करा तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि वरिष्ठ लिपिक असं लिहून पाठवा जेणेकरून आम्ही तुम्हाला जे काही सराव पेपरच्या सिरीजच्या संदर्भानं जे काही मटेरियल असेल किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षेचं मटेरियल असेल ओल्ड पेपर असेल ते आम्ही जर शक्य झालं तर पाठवू शकू धन्यवाद